वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांना अंकुश लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मोबाईल चोरी विरोधी पथकाने 84 गुन्ह्यांची उकल करत एकूण 57 आरोपींना गजाआड केले आहे. तसेच हरवलेले व चोरीला गेलेले असे एकूण 864 मोबाईल, 3 मोटरसायकल, 1 लॅपटॉप, मंगळसूत्र असा एकूण 1,15,57,653 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अपर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल देण्यात आले. कल्याण डोंबोलीसह उल्हासनगर, अंबरनाथ व आसपासच्या परिसरात मोबाईल चोरी, जबरी चोरी तसेच मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे. अपर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांच्या संकल्पनेतून कल्याण व उल्हासनगर परिमंडळात प्रत्येक सहाय्यक पोलीस आयुक्त व त्यांच्या अधिपत्याखाली मोबाईल चोरी विरोधी पथकाची कल्याण, डोंबोली, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. या पथकाने आज मितीला एकूण 84 गुन्ह्यात चोरी केलेले 102 मोबाईल, हरवलेले 762 मोबाईल असे एकूण 864 मोबाईल, तर 3 मोटरसायकल, 1 लॅपटॉप, मंगळसूत्र असा एकूण 1,15,57,653 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकूण 57 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या पथकाने मोबाईल तांत्रिक पद्धतीच्या सहाय्याने 10 हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. पोलीस मित्रांना आता स्पेशल पॉवर देणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी सांगितले. आणि चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सुद्धा मॅक्सिमम प्रयत्न करून आपण झिरो चैन स्नॅचिंग एरिया आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली पोलिसिंग कामी आली असं मला. 350 फिगर आता आम्ही कमी कमी करत आता या वर्षी फक्त 14-15 झालेले आहेत. 3 महिन्यात प्रगती आहे. तुमचं सहकार्य आहे, आमचे पोलीस मित्र आहेत, पोलीस भगिनी, पोलीस भगिनी सुद्धा करा तुम्ही. हा, पोलीस भगिनी करा, त्यांच्या हातात टाकायचं आपली परंपरा आहे. हा, पोलीस भगिनी म्हणून तुम्ही सुद्धा या, कारण जोपर्यंत प्रत्येक घटक हा पोलीसशी समरस होत नाही तोपर्यंत आपण समाजाला योग्य ते न्याय देऊ शकत. पोलिसांची जे कार्यक्षमता आहे, इफिशियन्सी आहे, ती जनतेवर. आणि आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व, जनते म्हणूनच आम्ही आलेलो. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पोलीस मित्राची संकल्पना आपण खूप चांगली इथं राबवलेली आहे. संजय शिंदेजी बोलले की 275 वरून आम्ही 125 मंगळसूत्र चोरीचे गुन्हे आणलेले आहेत. मी सर्व आमच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो इथली फिगर शून्यावर आणा. कुठल्याही आमच्या भगिनीचं किंवा माझ्याचं मंगळसूत्र जायचं नाही पाहिजे, रस्त्यात खेचलं गेलं नाही पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं ज्याने आमच्या भगिनीच्या किंवा मातेच्या मंगळसूत्र घेण्याचा प्रयत्न करा, 2 गुन्हे असेल तर मोका लावा. आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्यांना, मंगळसूत्र चोरणाऱ्यांना मोका लावण्याचं काम ठाणे पोलिसांनी केलं आहे. गेल्या वर्षाने 6 लोकांना मोका लावायची गोष्ट असेल. एक CRPFचा कॉन्स्टेबल यादव पार्लमेंटच्या पोर्च मध्ये 45 सेकंदात 3 अतिरेकी त्याने मारले. CRPFचा कॉन्स्टेबल यादवने फक्त पार्लमेंटचं रक्षण नाही केलं, या देशाच्या अस्मितेचं आणि सार्वभौमत्वाचं रक्षण केलं हे आपण लक्षात घेतो. त्यामुळे पोलीस मित्रांना मी विनंती वजा आवाहन करतो, आपल्याला काय नोकऱ्या मिळाल्या त्यांचं पण मी अभिनंदन करतो. पण ज्यावेळेस तुम्ही पोलीस शब्द आणि पोलीस मित्र म्हणून रस्त्यावर उभे असतात त्यावेळेस त्या भागामध्ये सुरक्षिततेची भावना द्यावी. आमच्या भगिनी तुमच्या विश्वासावर रात्री शेवटच्या लोकल ट्रेनने उतरून घरापर्यंत जातात, त्या फक्त आमच्या पोलीस जवान आणि पोलीस मित्रांच्या भरोश्यावर जातात हे आपण लक्षात ठेवा. आणि जो या देशातील सुरक्षिततेचा सेक्युरिटी कोशियंट, सेक्युरिटी इंडेक्स, त्याला मी एकच महत्व देतो, आमच्या भगिनी जर रात्री 1 कसलीही भीती आणि कसलीही तमानं बाळगता जर मुक्तपणे फिरत असतील तो देश सगळ्यात सुरक्षित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यावेळी संचालन आणि प्रस्तावना ईगल ब्रिगेड संघटनेचे संस्थापक विश्वनाथ बिवळकर आणि सारिका बिवळकर यांनी केले. शंकर जाधव, आपले शहर, डोंबिवली.